राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या म्हणजे यांना 2019 आमदार करणारा गट पुन्हा अजित पवारांच्या गटामध्ये जाऊन सामील झाला आहे अशा बातम्या येतात. संदीप क्षीरसागरांकडे आता काहीच राहिलेलं नाही, त्यांचं काय होणार अशा बातम्या येतात आणि अशी चर्चासुद्धा बीडमध्ये आहे. त्यांचे समर्थक आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक प्रदेश सचिव आहेत, विचारणार आहे संदीप क्षीरसागरांकडे कोणीच राहिलं नाही, कोण आहे आता हे बघा. त्यांच्याकडे कोण राहिलं आहे का नाही राहिलं आहे हे आता पाठीमागं बाजार समितीच्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकीत मतदार त्यांच्या पाठीमागं होते आणि ते मतदार त्यांच्या पाठीमागं असल्यामुळं बाजार समितीत कशा पद्धतीने रती आणि महारती स्वतःला भावी आमदार भावी जिल्हा परिषद अध्यक्ष संबोधणारांचा कशा पद्धतीने पराभव बीड मतदारसंघातील ह्या बाजार समितीच्या माध्यमातून आपण सर्वांनी बघितलेला आहे आणि त्याच पद्धतीचे निकाल हे इतर निवडणुकीतही लागतील. आणि तुम्ही जे बोललात ना आता की संदीप भैया क्षीरसागर यांना ज्यांनी विजयी केले असे लोक गेलेत, तर त्याचा अर्थ वेगळा आहे. संदीप भैया क्षीरसागर यांनी 2017 नगरपालिका निवडणुकीमध्ये या लोकांना संदीप भैया सोबत होते म्हणून बीड मतदारसंघातील बीड शहरातील लोकांनी यांच्यावर विश्वास टाकला. आणि नव्हक्या हे जे नगरसेवक आहेत का यांना 17 अगोदर कोणी ओळखत असेल का तर तुम्ही मला सांगा. ठीक आहे, त्यांचं काम असेल नसेल काही त्या गोष्टीमध्ये मला जायचं नाही, परंतु काकू नाना विकास आघाडीच्या माध्यमातून संदीप भैयांनी त्यांना निवडून दिलं होतं. आणि माजी पालकमंत्री जेतताना क्षीरसागर असतील किंवा माजी नगर अध्यक्ष आता सध्या डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर असतील, हे दोन्हीही चुलते त्यांच्यासोबत नसताना कोणती ताकद नसताना बीड शहरातील बीड मतदारसंघातील लोकांनी आमदार संदीप भैया क्षीरसागर यांना विजयी केलेलं आहे आणि तेच मतदार आजही संदीप भैयासोबत आहेत. त्यामुळे हे जे काही बातम्या आहेत का बातम्या माझ्या बाजूने येतात त्यांच्या बाजूने येतात त्या बातम्यामध्ये काही तथ्य नसतं, परंतु ज्यावेळेस त्याची अशी सखोल चौकशी बरं एका व्यक्तीने भूमिका किती वेळेस बदलायची. आमचे नेते आदरणीय संदीप भैया क्षीरसागर हे सातत्याने सांगतात की तुम्ही ज्या भूमिकेसोबत आहेत त्या भूमिकेसोबत राहा. आदरणीय संदीप भैयांनी ज्यावेळेस नगरपालिका निवडणुकीचा पॅनल टाकला होता बीड शहर बीड शहरामध्ये नगरपालिका परिवर्तन करण्यासाठी काकू नाना विकास आघाडीची स्थापना केली होती त्या माध्यमातून त्यांनी नगरसेवक निवडून आणले होते. आणि त्यानंतर त्यांच्या चुलते असणाऱ्या डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर साहेबांनी काय केलं की त्यांचीच नगरसेवक फोडण्यात रस दाखवला, त्यांनी नवीन एकही नगरसेवक केला नाही, परत शिवसेना पक्षामध्ये गेले, शिवसेना पक्षातून पुन्हा भाजपकडे त्यांचा कल वाढला, त्याच्यानंतर पुन्हा शिवसेना पक्षातून हकालपट्टी झाली, हकालपट्टी झाल्यानंतर हा गट पुन्हा दुसऱ्या गटाच्या पक्ष संपर्कात गेला. त्यामुळे भूमिका किती वेळेस बदलायची, एका व्यक्तीने किती वेळेस भूमिका बदलायची. कालही संदीप भैया क्षीरसागर हे पवारसाहेबांसोबत होते, आजही संदीप भैया हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय पवारसाहेबांसोबत आहेत. आणि जे काय म्हणतात ना की तुम्ही आमच्यामुळे आहेत तर त्यांनी आता निवडणुकीमध्ये फेस करावं, पेपरला बातम्या येतात ते लोक वाचतात ते तिथपर्यंतच मर्यादित राहते. तुम्हाला जर एवढीच तुमच्या विजयाची खात्री आहे तर आता ज्या ठिकाणी गेलात ना त्या ठिकाणी तरी थांबा. बोला. नाही म्हणजे त्यांना आता उमेदवारी मिळणार आहे का नाही अशी तुम्हाला काय प्रश्न पडलेला आहे? कोणाला उमेदवारी? जे गट गेलेला आहे समजा उद्याचा ते काय आज काल गट गेलेला आहे अजितदादांकडे, त्यांना काय उमेदवारी मिळणार आहे का नाही नगरपालिकेमध्ये? त्यांना जागाच नाहीत असं काही म्हणणं आहे का तुमचं? हे बघा आता तुम्ही गट तिकडे गेलेला आहे उमेदवारीसाठी गेलेत का त्यापेक्षा आणखीन त्यांच्या स्वतःच्या विकासासाठी गेलेत? आता पेपरमध्ये बातम्या आलेल्या आहेत की आम्ही कामासाठी गेलेलो आहेत. आता पुन्हा काय सांगितलं की आम्ही संदीप भैयांना विजयी केले, नेमकं ते गेलेत कशासाठी हे एकदा बीड शहरातील मतदारसंघातील जनतेसमोर आलं ना लक्षात. आणि निवडणुकीत त्यांना लोक विचारतील ना की एका वर्षात साधारणतः आपण किती पक्ष बदलायचे आहेत किती भूमिका बदलायच्यात, तुम्ही शिवसेनेसोबत बी गेलात गटासोबत बी गेलात अपक्ष बी राहिलात तुम्ही आता फुटलेल्या काही आमदारांसोबत बी गेलात, म्हणजे नेमकं तुम्हाला बीड शहरामध्ये आज नगरपालिकेमध्ये सध्या प्रशासक आहे त्यामुळे नगरपालिकेत कोणाची सत्ता नाही आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीने बाजार समितीचं परिवर्तन झालं आहे त्याच पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका असतील पंचायत समिती असतील जिल्हा परिषद असतील ग्रामपंचायतच्या निवडणुका पाठीमागं झाल्या त्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये सुद्धा लोक बीड शहरातील मतदार हे आमदार संदीप भैयांच्या सोबत राहिलेत. आणि संदीप भैयांनी बीड मतदारसंघातील जनतेला जो शब्द विकासाचा दिला आहे, विकास म्हणजे कोणता शब्द नाही, रस्ता असेल नाली असेल पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल ह्या सर्व प्रश्न सोडवत असताना काम करत असताना ग्राउंडवर जाऊन आमदार संदीप भैया क्षीरसागर हे रस्त्याची नालीची जे काही कामं आहेत ह्या कामाची पाहणी करतात आणि ती कामं करून घेत आहेत. आणि त्यामुळं बीड शहरातील आणि बीड मतदारसंघातील असले किती जरी लोक म्हणले मी विजयी केले मी विजयी केले, आपण एखाद्या टीमचा कॅप्टन निवडत असतानासुद्धा विचारपूर्वक निवडतो की याच्याकडे रणनीती आहे का याच्याकडे ध्येयदृष्टी आहे का याच्याकडे विकासाची म्हणजे याच्याकडे आपल्याला जिंकण्याची क्षमता आहे का तरच आपण निवडतो. ती क्षमता संदीप भैया क्षीरसागर यांच्याकडे होती त्यामुळे अनेक लोक गेलेत. मी स्वतः माझं उदाहरण देतो, मी शिवसेना पक्षाचा कार्यकर्ता होतो, मी उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या शिवसेनेत होतो, मात्र आमच्या पक्षामध्ये बाहेरून आलेली घुसखोरी चालणार नाही आणि मग त्या
त्यामुळे आम्ही काय केलं 2019 निवडणुकीमध्ये संदीप भैया क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय शरद पवार साहेब यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापना केली. स्थापना करत असताना आम्ही पक्षात प्रवेश केल्यानंतर आम्हाला स्वतः आमदार साहेबांनी आम्हाला निरोप दिला, आम्हाला फोन केलं, बोलून घेतलं, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिव पदावर आम्हाला बसवलं. त्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्याचं आम्ही राष्ट्रवादी युवकचे निरीक्षक आहेत, लातूर जिल्ह्याचे आम्ही निरीक्षक आहेत. ही सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकद देण्याची आणि त्याला मोठं करण्याची दानत फक्त आमदार संदीप भैया क्षीरसागर यांच्यामध्ये आहे. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपली ही बाईट असेल किंवा आणखीन वर्तमानपत्रातल्या बातम्या असेल ह्या साक्षीदार राहतील की 2024 निवडणुकीमध्ये आमदार संदीप भैया क्षीरसागर हे बीडचे आमदार असतील आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. हे ब्लॅक जॅक चा कुर्ता आहे, हा कुठे घेतला तुम्ही? तर 2200 खाली भेटणार नाही, आपल्याकडे फक्त 1350 रुपयाला हा कुर्ता आहे. हे 1000 रुपये शर्ट आहे, आपल्याकडे फक्त 700 रुपयाला. ह्याची कलर वॉरंटी 2 वॉश करा, 3 वॉश केला, कलर डाऊन झाला, कमी झाला, तुम्हाला पीस ला पीस रिप्लेस भेटेल. न्यू कन्सेप्टची चेक्स मधली पॅन्ट आहे, 1000 रुपयाची पॅन्ट फक्त 600 रुपयाला लावलेली आपण. ह्याचा कलर डाऊन झाला, कमी झाला, ह्या पण पीस ला पीस रिप्लेस आहे. हे पॉपकॉर्न आहे, पॉपकॉर्न मध्ये पण 1200 रुपयाची पॅन्ट फक्त 700 रुपयाला आपल्याकडे मिळते. ह्याची पण कलरची वॉरंटी गॅरंटी 3 वॉश करा, 4 वॉश करा, डाऊन झाला, पीस ला पीस रिप्लेस भेटेल. एक वेळ अवश्य भेट द्या गुरुकृपा ट्रेंड्स, तुळजाई चौक, कॅनल रोड, बीड. शेवटचा प्रश्न असा आहे की कालचा जो काही आता गट गेलेला आहे तो गट याच्या अगोदर म्हणजे काही महिन्यांपूर्वीच आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर आरोप करून जदत क्षीरसागर यांच्या गटामध्ये होता, आता तिथून निघून दुसरीकडे गेलेत, हे किती दिवस टिकणार आहेत तिथे असं काही? हे बघा, त्यांचं एक कामच आहे. आता काय असतं, आपल्याला हे नाही आवडलं की आम्ही त्याच्यावर आरोप करतो, ते नाही आवडलं, एखाद्या भूमिकेसोबत राहावं ना. काल तुम्ही तिथं होता, तुम्ही तिथं जरी राहायचं, तुम्ही भारतभूषण क्षीरसागर जेत अण्णा क्षीरसागर यांच्यासोबत गेला होतात, तुम्ही त्यांच्याही मनामध्ये तुम्ही काय केलं, दुविधा मनस्थिती केली, त्यांचेही 2 गट केलेत. तुम्ही आता राष्ट्रवादीचा काही गट फुटले, तुम्ही तिथंही जाऊन गेलात, तुम्ही याच्या अगोदर शिवसेनेकडे गेला होतात. तुम्ही शहरातील कोणत्याही विकासासाठी गेला नाही, तर तुम्ही स्वतःला काहीतरी मिळावं यासाठी तुम्ही धडपड करत आहात. आणि ही धडपड तुमची बीड शहरासह बीड मतदारसंघातील लोकांच्या लक्षात आलेली, त्यामुळे कोणतीही निवडणूक येऊ द्या, तुम्हाला मतदार जागा दाखवतील. आणि आमदार संदीप भैया क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक स्वराज्य संस्थेत पुन्हा एकदा परिवर्तन होईल, त्याच्यामध्ये नवख्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून संधी आमदार संदीप भैया क्षीरसागर देतील. आणि ते कार्यकर्ते नगरपालिकेच्या कौन्सिलमध्ये बसलेले दिसतील, बीड शहराच्या मूलभूत प्रश्नांसाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी नाही. नक्कीच. तर येथे कालचा जो काही गट गेलेला होता तो स्वार्थासाठी गेलेला, स्वतःच्या विकासासाठी गेलेला. आमदार संदीप क्षीरसागर यांचं काहीही बिघडलेलं नाही, येणारी निवडणूक ठरवेल. मागचे जर आपण बाजार समिती पाहिली तर संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली जे आहे ते सत्ता मिळवलेले आहे. येणाऱ्या 2024 निवडणुकीमध्ये आमदार संदीप क्षीरसागर भरघोस मैदानी विजयी होतील आणि पालकमंत्रीसुद्धा होतील, अशा प्रकारची आशय या ठिकाणी वडमार यांनी व्यक्त केलेली आहे. कॅमेरा पर्सनसह मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, बीड.